हॅलो बालमित्रांनो नमस्कार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बालमित्रांनो आपण मागच्या जो आपला होता त्याच्यामध्ये ॲडिशन बाय कॅरीओवरमध्ये आपण काय करत होतो आपण दहा दहाची त्याच्यानंतर शंभरची अशी मुळी बनवली आता मला सांगा जर तुम्ही मुळी बांधली तर ती पुन्हा अंटाय करू शकता तुम्ही सोडू शकता येस जसं की आता ही आपली आहे दहाची मुळी आता मी हिला सोडलं तर सोडल्यानंतर इथे काय होतील दहा सिंगल स्टिक्स अशा आपल्याला भेटून जातील भेटतील की नाही येस आता हे काय आहे नेमकं का आपण आता शिकूया आपण ही कन्सेप्ट लर्न करूया ठीक आहे काय आहे नेमकं ह्याच्यामध्ये ते आपण समजून घेऊया चला आता काय आहे ह्याच्या माझ्याकडे हे एक दहा आहे हे, हे दहाचा सेट आहे हा अजून एक माझ्याकडे दहाचा सेट आहे आणि माझ्याकडे सुट्टे अजून वरती तीन युनिट्स आहेत ओके आता मला सांगा माझ्याकडे किती रुपये झाले म्हणजे किती स्टिक्स झाल्या माझ्याकडे आता ह्या दहा ह्या दहा आणि हे तीन म्हणजे दहा दहा वीस आणि हे तीन तेवीस आता माझ्याकडे आले तेवीस ओके आता विद्यार्थी मित्रांनो तेवीसमध्ये आपण काय म्हणू शकतो हे दोन माझ्याकडे टी आपण ह्याला कसं एक्सपेंड करू शक करत होतो आपण ह्याला टी आणि यूच्या फॉर्मॅटमध्ये सो हे आहे तीन यू तीन युनिट्स सिंगल स्टिक्स माझ्याकडे आणि हे आहेत टू टी ओके आता मला सांगा जर मी ह्यातले हा जो बंच आहे हा पूर्ण सुट्टा केला ठीक आहे ह्याच्यातले दहा स्टिक्स असे मी सुट्टे केले बघा बरं हे दहा स्टिक्स मी इकडे आणतो आता ह्याला मी सुट्टे केलं बघा बरं हे दहा आहेत का चार हे पाच हे चार आणि पाच बरोबर येस दहा आहेत ओके सो मी आता काय केलं याच्यामधून एक जो आपला सेट होता ना तो पूर्ण मी सुट्टा केला मुळी सोडली अनटाय केली येस सो आता हे अनटाय केल्यानंतर माझ्याकडे किती युनिट्स आता हे काय झाले टी तर राहिले नाही आता हे टेनचा ग्रुप राहिला नाही संच राहिला नाही सो हे काय होणार इकडे युनिट्सकडे गेले आता मला सांगा हे दहा इकडे युनिट्सकडे आले तर हे ऑलरेडी इथे तीन आहेत आणि हे दहा हे किती झाले तेरा म्हणजे माझ्याकडे किती युनिट्स तयार झाले इथे तेरा युनिट्स तयार झाले सो इथे लिहिल मी तेरा युनिट्स आणि हे आहे दहाचा एक बंच म्हणजे वन टी म्हणजे मला काय समजतं आहे तर ट्वेंटी थ्रीला मी टू टी थ्री यू टू टेन्सचा एक बंच केला मी त्यातलं एक इकडे दिला तर मी वन टी आणि थर्टीन यू असंही लिहू शकतो येस समजलं हे ये लक्षात आलं तुम्हाला व्यवस्थित समजलं हां चला आता आपण काय करूया थ्री डिजिटचा एक नंबर अजून एक पाहूया ओके सो मी जस्ट काय केलं एक, एक मोळी जी आहे ती अनटाय करून पुढे पास ऑन केली ओके म्हणजे फक्त मी काय केलं टू टीमधली फक्त एकच मोळी मी युनिट्सला दिली ओके समजलं चलो आता आपण काय करूया थोडासा मोठा नंबर बघूया ओके आता माझ्याकडे आहेत एकशे बारा एकशे बारा ओके सो आपण काय करू तर एकशे बारा आपल्याकडे स्टिक्स घेऊया एक त्यानंतर ही दोन ही तीन त्याच्यानंतर चार हे आहे पाच ओके सो हे पाच सहा सात आठ नऊ दहा हे अकरा आणि हे दोन स्टिक्स ओके हे दोन स्टिक्स माझ्याकडे आले तर आपण आता काय करत होतो आपण ह्याला जर मला फॉर्मेशनमध्ये लिहायचं असलं आपण काय लिहिणार हे हे दहाणे दोन हे बारा एकशे बारा तयार झाले ओके सो आपण ह्याला काय करूया आपल्या फॉर्ममध्ये लिहूया एकशे बारा म्हणजेच काय झालं इथे युनिट प्लेसवरती टू आहे ओके सो आपण याच्यामध्ये ह्याला कसं स्प्लिट करत होतो जर मला ह्याला स्प्लिट करायचं युनिट प्लेसवरती किती आहे टू आहे सो टू युनिट्स ओके इथे किती आहे टू युनिट्स आहेत ओके आणि हा वन आहे सो वन टेन प्लेसवरती आहे सो वन टी आहे ओके आणि हा आहे एच प्लेसवरती हंड्रेड प्लेसवरती सो आहे वन एच ओके म्हणजेच काय हे झाले माझ्याकडे टू युनिट्स हा एक बंच टेनचा आणि हे दहाचा आपला मोठा जम्बो बंच ओके सो हा माझा जम्बो बंच दहाचा इथे आला ओके आल okay? लक्षात आता बालमित्रांनो मला सांगा तर बालमित्रांनो आता मी काय केलं माहिती आहे का हा जो हंड्रेड नाही ह्याला मी सुट्ट केलं ओके okay? आता जेव्हा हे सुट्टे झाले की काय होतात हे टेन टी झाले ओके okay? मग आता ही टेनची तर जागा नाही आहे मी ही मोळी सोडली मोळी सोडल्या की ते असे टेन टेन टेनचे असे बिखरून गेले हो की नाही आपण ही मोळी सोडली मग आता हे काय होतील आता ही यांना तर जागा इथे हंड्रेडमध्ये नाही बाबा इथं हंड्रेडची जागा आहे हो की नाही सो हे सगळे रडत 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 आले आपल्या टेनच्या घरी बाबा आम्हाला हंड्रेडवाल्याने पाठवून दिलं आम्हाला घे तुझ्या घरी सो टेन टेन्स काय म्हटलं ठीक आहे तू या माझ्याकडे सो आता मला सांगा हे दहा टेन्स ओके टेन टी आहेत ना हे आपले वन एज म्हणजे टेन टी हे आले इथे म्हणजे आताकडे किती झाले टेन्स प्लेसवरती सो हे दहा आणि हा एक ते अकरा सो टेन्स किती राहिले आता इथे अकरा सो इथे आले इलेवन टी आणि हे टू युनिट्स तसेच सो टू युनिट्स इथे आले ओके म्हणजेच काय आता एकशे वन वन टूला आपण याच्यामधली एक मोळी आपण सोडली आणि आपण आलो इथे इलेवन टी म्हणजेच एकशे बाराला तुम्ही काय करू शकता इलेवन टी आणि टू युनिट्स असंही लिहू शकता सो मी इथे लिहिले इलेवन टी आणि टू युनिट्स ओके मी काय केलं हंड्रेडची मोळी सोडली आणि ती टेन्सला पास ऑन केली आपण काय करत होतो अकरा टीमधला एक मोळी पण दहाचा गेट बनवत होतो दुबळे पास ऑन करत होता हंड्रेड प्लेस वरती पण हंड्रेड व्हायची आपली सोडली सोडल्यामुळे आपण इकडे आलो ओके आता पुढे बघा आत्ता माझ्याकडे अकरा इथे आहे टेन्स सो so, अकरा टेन्समधून मी काय केलं अजून एक मुळी सोडली अनटाय केली ओके आणि ती पुढे आता अनटाय केल्यानंतर काय होणार इथे दहा स्टिक्स होणार ना सो मी ही एक मुळी अनटाय केली सो so, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ओके सो हे अन्टाय माझ्याकडे दहा सिंगल सिंगल तयार झाले ओके आता ह्याच्यामध्ये सांगा बरं मला किती शिल्लक राहिले इथे हे राहिले दहा टी टेन टी इथे शिल्लक राहिले सो इथे लिहिल मी टेन टी आणि काय केलं मी हे आता हे सिंगल सिंगल तर टेन प्लेसवरती बसत नाही सो हे गेले कुठे पुन्हा आपल्या घरी युनिटच्या घरी सो आता हे टेन टी आहेत सो आहे हे आहे सिंगल सिंगल दहा सुट्टे so, येऊन आले इकडे मॅच ॲड झाले सो so, हे ऑलरेडी दहा आणि हे टू हे झाले ट्वेल्व यू युनिट्स ओके okay? सो so, हे आपण इथे येऊ शकतो ट्वेल युनिट्स समजलं लक्षात आलं तुम्हाला काय आपण केलं थोडंसं हे वाटलं का अवघड वाटलं का नाही ना सोप्या so, आपण काय केलं फक्त अकरा टीमधनं एक सेट इकडे पास ऑन केला सो so, इकडे त्याला आपण सोडलं सुट्टे केले ते सुट्टे कोडे येऊन आले युनिट्समध्ये आपण काय करतो इकडनं तिकडे जात होतो आपण तिकडनं आता इकडे येतोय बस एवढंच आणि हीच कन्सेप्ट आपण वापरून सबट्रॅक्शनचे बॉरिंगवाले न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत येस समजलं आता ही कन्सेप्ट आपल्याला तिकडे वापरायची आहे तुम्हाला लक्षात आलं समजली ही कन्सेप्ट तर आता आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये थँक्यू